नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही 9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला आपण दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 बातम्या बघूया. उद्धव ठाकरे आनंद दिघेंचे खच्चीकरण करत होते. ठाकरेंनी दिघेंचा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा मागितला होता. दिघेंनी हॉस्पिटलमध्ये असताना मला ही गोष्ट सांगितली. रामदास कदम यांची माहिती. महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात आज महत्वाची बैठक. सलग 2 दिवस महाविकास आघाडीच्या बैठका. मागील आठवड्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून 288 जागांचा आढावा. मुंबईत आज भाजपचं विजय संकल्प संमेलन. फडणवीसांच्या हस्ते आता भाजपच्या संकल्प संमेलनाचं उद्घाटन असेल. महाराष्ट्र विधानसभा 2024 विजय संकल्प असं संमेलनाचं नाव. राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयामध्ये बैठक. राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जाईल. मी तुमच्यापेक्षा थोरला आहे, माझ्या नादी लागू नका. पवारांचा सुशीलकुमार शिंदेंना अकलूच्या सभेतून मिश्किल टोला आहे. माढा विधानसभेचे आमदार बबन शिंदे यांनी घेतली शरद पवारांची भेट. बबन शिंदे अजित पवार गटाचे आमदार. अमित शहांनी बंद दाराआडचे धंदे सोडावे. हिंमत असेल तर समोर या. अब्दाली नावाच्या बाजार बुणगा शिवसेना संपवायची भाषा करतोय. अमित शहा यांच्यावरती उद्धव ठाकरे यांनी हा अब्दाली सहा शब्द उल्लेख केलाय. भाजप हिंदुत्व आडून आता थैथयाट करत आहे आणि ते संघाला मान्य आहे का? ठाकरेंचा संघप्रमुख मोहन भागवतांना हा सवाल आहे. तर संघानं पोचलेल्या रोपट्याला गुलाबी अळी आली. ठाकरेंचा अजितदादांना टोला. उद्धव ठाकरेंनी आरशात बघावं. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर बोलण्याची त्यांची पात्रता नाही. मुख्यमंत्री शिंदेंचं ट्विट करत ठाकरेंना उत्तर.